अगदी पाहतोय. आज आपण इंडियाच्या बैठकीचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोगोचं अनावरण होणार होतं, मात्र हे अनावरण जे आहे ते पुढे ढकललं गेल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. कारण इंडियामध्ये अनेक नवीन पक्ष सहभागी झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्याशी सुद्धा चर्चा करावी लागेल अशा प्रकारचं जे आहे ते सूत्रांनी सांगितलेलं आहे. त्याचसोबत आता आज जे आहे ते जवळपास 11 ते 12 लोकांची एक वर्किंग कमिटी तयार केली जाईल आणि त्या कमिटीच्या समोर हा लोगो जो आहे तो चर्चेला ठेवला जाईल. लोगो नेमका कसा असावा या संदर्भातली जी आहे ती चर्चा केली जाईल आणि त्यानंतर जे आहे तो निर्णय घेतला जाणार आहे. कारण आपण पाहतोय की वेगवेगळे लोगो बनवलेले आहेत, हा लोगो अतिशय महत्वाचा असणार आहे आणि त्याच अनुषंगाने चर्चा जी केली जाणार आहे. आपल्यासोबत भालचंद्र कांगो आहेत. सर, लोगोचं अनावरण आज होणार होतं, मात्र हे अनावरण पुढे ढकललेलं आहे, काय नेमकं कारण आहे? मी कारण सांगितलं ना तुम्हाला की वर्किंग ग्रुप असावा का कन्व्हिनर असावा हे निश्चित झाल्यानंतर मग वर्किंग ग्रुप प्रपोजल देईल आणि ते सगळेजण मान्य करतील असं असल्यामुळे ती प्रक्रिया जर लांबली तर लोगोचं फायनलायझेशन कसं होणार असा वादाचा मुद्दा आहे. तेव्हा लोगो फायनल न होणं हे काही फार गंभीर प्रश्न आहे असं मला वाटत नाही. पण आजच्या बैठकीमध्ये कन्व्हिनर किंवा वर्किंग ग्रुप तयार होणं ही प्रक्रिया झाली तर बाकी सगळ्या प्रक्रिया वेगवान होतील अशी मला खात्री आहे. तरी अशी चर्चा होती की लोगो सगळं फायनल झालेलं आहे, फक्त अनौपचारिकता बाकी आहे आणि आज तो त्याच्यावरती कमोर्तब केला जाईल, असं ती प्रक्रिया कशी असेल ह्याच्या संदर्भात चर्चा चालू आहे ना. म्हणजे कन्व्हिनर झाला तर कन्व्हिनरच्या हातात अधिकार असेल, परंतु वर्किंग ग्रुप झाला तर वर्किंग ग्रुपच्या हातात अधिकार असेल. म्हणून कन्व्हिनर होणार का वर्किंग ग्रुप होणार हा निर्णय झाल्यानंतर मग बाकीची प्रक्रिया आहे. जे दोन मुद्दे मांडलेले आहेत तोच मुद्दा कुठेतरी जो आहे तो अडचणीचा वाटतोय अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. कारण कोण संयोजक असावा, काँग्रेसने एक वेगळी भूमिका मांडलेली आहे, बाकीच्या नेत्यांनी वेगळी मांडलेली आहे, असं प्रत्येक पक्षाची वेगवेगळी भूमिका असणं यात काही मला आश्चर्य वाटत नाही. कारण पक्षच वेगवेगळे आहेत, परंतु या भूमिका वेगवेगळ्या असताना देखील एकत्र बसून चर्चा होती आहे आणि एकत्र राहायचं हे निश्चयाने सगळे आलेले असल्यामुळे कुठलीही अडचण आली तरी त्याच्यावर मात होईल याची मला खात्री आहे. काय वाटतं तुम्हाला, तुमची भूमिका काय आहे? काँग्रेसनी त्यांचं जे म्हणणं आहे ते करावं का एक पाऊल मागे यावं, काय नेमकं? हा कोणी पुढे जायचं कोणी मागे जायचं हा प्रश्नच नाही आहे. प्रश्न असा आहे की जनतेच्या हितासाठी काय आहे आणि जनतेच्या हितासाठी एकत्र आलेलो आपण सगळेजण जनतेचे हित एकत्र येण्यात आहे का वेगळं राहण्यात आहे ह्याचा अंदाज घेऊन प्रत्येकाने काम केलं पाहिजे असं माझं मत आहे. घटक पक्ष आहात, कारण दोन मुद्दे आहेत. मोठा पक्ष म्हणून काँग्रेस आहे, राष्ट्रीय पक्ष आहे. दुसरीकडे नितीश कुमारांनी सुद्धा हे सगळं गठबंधन करण्यासाठी सुरुवात केलेली होती, त्यामुळे नेमकं कोणाला चॉईस असणार आहे असं याच्याबद्दल घटक पक्षामध्ये चर्चा होती आहे. वर्किंग ग्रुप झाला तर वर्किंग ग्रुपमध्ये कोण असावं किती असावं याची चर्चा होईल आणि त्याच्यामध्ये मग प्रत्येक पक्षाला योग्य ते स्थान देण्यात येईल याची मला खात्री आहे. काय वाटतं, वर्किंग ग्रुप असावा की संयोजक जो आहे तो नेमला जावा, काय वाटतं तुम्हाला? मला स्वतःला वर्किंग ग्रुप असणं जास्त योग्य वाटतं, अर्थात हा माझं व्यक्तिगत मत आहे. यावरती सगळ्यांची सहमती आहे कालच्या बैठकीमध्ये? कालच्या बैठकीत सहमती असती तर कालच ठरलं असतं ना. मग सहमती नाहीये, सहमती वेगवेगळी मतं आहे, ह्याचा अर्थ सहमती होणार नाही असं नाही. वेगवेगळ्या मतांवर वेगवेगळ्या मुद्द्यांनी काय असं केलं तर काय होईल तसं केलं तर काय होईल याची चर्चा होणार आहे. ती चर्चा आज फायनल होऊन काहीतरी निर्णय होईल याची मला खात्री आहे. पाहतोय आज निर्णय होईल, मात्र कुठतरी लोगोचं अनावरण जे आहे ते पुढे ढकललेलं आहे. वर्किंग कमिटी असेल किंवा जो काही संयोजक असेल त्यांच्याशी चर्चा केली जाईल आणि त्यानंतर निर्णय होईल असं भालचंद्र कांगो यांनी म्हटलं आपल्याला पाहायला मिळतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.